मराठा महासंघाच्या वतीने आज पंढरपूर बंदची हाक देण्यात आली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बंदची हाक दिली. मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा बुधवारी कोल्हापूर बंदचे हक सकल मराठा समाजाने दिले. खासदार संभाजीराजे गेल्या 3 दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. राज्यात मराठा समाज त्यामुळे आक्रमक होतोय. अमरावतीच्या एसटी बस चालवताना मोबाईलवर बोलत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका प्रवाशानं हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलेला. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं गुन्हा असताना या कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई होणार याकडे लक्ष आहे. महाशिवरात्रीनिमित्त भंडाऱ्यात दरवर्षी गायमुख यात्रा भरते, मात्र कोरोनामुळे यावर्षी यात्रा भरणार नाही. मंदिर जरी बंद असलं तरी गेटवरून भाविकांना पूजा करता येईल. महाशिवरात्रीच्या 5 दिवस आधीच दरवर्षी यात्रा भरते. यावेळी जिल्ह्यातीलच नाही तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील भाविक दर्शनासाठी येत असतात. मिरजेत हजरत ख्वाजा मीरा साहेब यांच्या 647व्या उरुसाला प्रारंभ झाला. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून मिरजेतील मीरा साहेबांचा उरुस प्रसिद्ध आहे. मीरा साहेब दर्ग्याच्या उरुसमध्ये संगीत महोत्सव सुरू झालाय. संगीतरत्न अब्दुल करीम खान यांच्या 88व्या पुण्यतिथीनिमित्त हा महोत्सव आयोजित केलाय. साताऱ्यातल्या 1.5 लाखांची रक्कम बँकेत भरायला निघालेल्या एका कामगाराला रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली. दरोडा टाकणाऱ्या तिघांना साने गुन्हे अन्वेषण विभागानं अटक केली. विशेष म्हणजे दरोड्याचा हा कट दुकानात काम करणाऱ्या कामगारानंच रचल्याचं तपासात समोर आलंय. जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघातल्या वडोदा गावच्या राष्ट्रवादी आणि भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केलाय. जवळपास 100 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. नाशिक शहरात राबवण्यात आलेल्या पल्स पोलिओ मोहिमेत एकाच दिवसात 80% बालकांना लसीकरण करण्यात आलंय. महापालिकेनं मोहिमेसाठी 30 बूथ उभारले होते. सुमारे 1,56,254 मुलांना डोस देण्यात आले. समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराजांचं स्थान काय, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलंय. औरंगाबादेत आयोजित समर्थ साहित्य परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गुरु शिष्य परंपरेचं महत्व सांगताना त्यांनी हे वक्तव्य समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे असंही यावेळेला त्यांनी म्हटलंय. राज्यपालांनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा विविध स्तरातून विरोध सुरू आहे. संभाजी ब्रिगेडनं राज्यपालांचा जाहीर निषेध केलाय. शिवाजी महाराजांची बदनामी कदापि सहन करणार नाही, हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे असं संभाजी ब्रिगेडनं म्हटलंय. राज्यपालांच्या वक्तव्याची राष्ट्रपतींनी दखल घेण्याची मागणी आरपीआयनं केली. संवैधानिक पदावर असताना अशी विधानं राज्यपालांनी टाळायला हवी असं सचिन खरात म्हणाले. समर्थ रामदास आणि शिवरायांबाबत बोलताना राज्यपाल एका जातीचे पुरस्कर्ते असल्याचं दिसतंय असा आरोपही खरातांनी केला. यांनी गुरुविषयी बोलताना देवतेचे राजे शिवाजी महाराज आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महावितरण विरोधात 7 दिवसांपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. शेतीला दिवसा वीज द्या, अवाढवी वाढीव वीज बिल दुरुस्ती करून द्या, या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. सहा मार्च नंतर कोणत्याही क्षणी पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. 6 मार्चला 5 राज्यांच्या मतदानातला अखेरचा टप्पा पार पडतोय. कच्च्या तेलाचे दर 2014 नंतर पहिल्यांदाच $100 घरात आहेत. सरकारनं तेलावरचे कर कमी केले तरच दर कडाडण्याचा धक्का थोडाफार कमी होईल. देशांतर्गत कापूस उत्पादनात पुन्हा एकदा घट होण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं व्यक्त केलाय. यापूर्वीच्या अंदाजात 5 लाख कापूस गाठींची कपात करत भारतात यंदा 343 लाख कापूस गाठींचं उत्पादन होणार असं संघटनेनं म्हटलंय. तसंच उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्यानं चालू हंगामात 5 लाख कापूस गाठींची आयात होण्याचा अंदाज आहे.
राज्यातील दूध उत्पादकांनी शेतकऱ्यांकडून दुधाच्या खरेदी दरात प्रति लिटर 3 रुपये तर विक्री दरात देखील 3 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. दूधवाढ 1 मार्चपासून अंमलात येणार आहे. दूध भुकटी आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे दुधाच्या किमती वाढल्या. बासमतीच्या दरात 10% वाढ झाली. आखाती देशांसह जगभरातून बासमती तांदळाला मागणी वाढतीय. पारंपरिक बासमती तांदळाचे दर वाढून 10,000 रुपये प्रति क्विंटल झालेत. यंदा देशात तांदळाचं उत्पादन चांगलं झालंय. बासमती आणि बिगर बासमती तांदळाची निर्यातही चांगली झाली आहे. यंदा अमरावती जिल्ह्यातल्या 593 गावांवर पाणी टंचाईचं सावट आहे. 33 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्याचं नियोजन केलं जाणार आहे. राज्यात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या, त्यामुळे पाणी टंचाईची समस्या भेडसावती. मेळघाटमधल्या चिखलदरा आणि धारणी तालुक्यात पाणी टंचाई जाणवणार आहे. जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याच्या क्षेत्रात जवळपास 25% वाढ झाली. जिल्ह्यातल्या उन्हाळ कांद्याचं सर्वसाधारण क्षेत्र 1,70,000 आहे. यावर्षी 2,11,762 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ कांद्याची लागवड झाली. यामुळे नाशिक जिल्ह्यात खरीप, लेट खरीप आणि उन्हाळ मिळून 3,00,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. सोलापुरात एका दारू पिलेल्या टोळक्यानं तरुणाला बेदम मारहाण केली. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी लाईनमध्ये अनेक जण उभे होते, मात्र मागून 2 जण आले आणि त्यांनी जबरदस्तीनं पेट्रोल भरण्यास सांगितलं. लाईनमधल्या एका व्यक्तीनं लाईनीत उभे राहून का भरत नाही अशी विचारणा केली असता त्याला टोळक्यानं मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. सोलापुरात एका अल्पवयीन आरोपीनं 43 विविध कंपन्यांच्या सायकल चोरल्याची घटना उघड झाली. विशेष म्हणजे सायकल चोरून त्याची विक्रीही हा आरोपी करायचा. 2 साथीदारांच्या मदतीनं 43 कंपन्यांच्या 2,50,000 रुपयांच्या सायकली त्यानं चोरल्या होत्या. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या छतावर 388 पॅनल बसवण्यात आले. सौर पॅनलच्या माध्यमातून वीज निर्मिती होते. यासाठी 87,69,852 रुपयांच्या निधीला मंजुरी जिल्हा परिषदेकडून दिली आहे. शाळांची वीज पुरवठा खंडित करण्याचे प्रकार घडत असल्यानं यासाठी जिल्हा परिषदेनं सौर ऊर्जेचा पर्याय शोधलाय. कोल्हापुरात अचानक 100 लक्झरी बस दाखल झाल्या आणि अंबाबाईच्या दर्शनाला गर्दी झाली. नंतर या गर्दीचा उलगडा झाला. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना मतदारांना दर्शनाला आणलेलं, त्यामुळे अचानकच कोल्हापुरात लक्झरी बसमुळे वाहतूक कोंडी झाली. गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचारी क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या कला आणि क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी अमृत महोत्सवाचं आयोजन केलं. विद्यार्थ्यांनी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी रेला नृत्य, लोकगीत आणि नाटिका सादर केली. भारत विरुद्ध श्रीलंका T20 सामन्यात भारतानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला. 3 सामने जिंकत टीम इंडियानं मालिका खिशात घातली. श्रीलंकेनं दिलेलं 147 धावांचं आव्हान भारतानं पूर्ण करत T20 क्रिकेटमधील सलग 12व्या विजयाची नोंद केली आहे. मुंबईकर श्रेयस अय्यरनं 3 सामन्यात अर्धशतकी खेळी करत सर्वोत्तम कामगिरी केली आहे.